कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, तरी आपण ती ऐकून घेऊ. हेमंत भाऊ तो मागे बडो, हेमंत भाऊ तो मागे बडो. एकनाथ शिंदे साहेब यांचा जय भवानी. मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, तुमचं आमचं सर्वांचं लाडकं दैवत इंदूरदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. धर्मवीर परमपूजनीय आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्यांनी सर्वसामान्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, आमच्या महिला भगिनींसाठी, बारा बलुतेदार, लोहार, सुतार, चाभार, कोंभार, ओलार सर्वांसाठी रात्रीचा दिवस केला, असे या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री 24 तासातले 22 तास जे काम करतात ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे जुने सहकारी प्रकाश पाटील कुठे बसले, पुरे प्रकाश पाटील बिचारे पहिल्यापासून पाठीमागे बसलेला कार्यकर्ता पाठीमागेच राहील. दुसरे माझे सहकारी पंजाबराव तालुका प्रमुख हा सारदापूर नाले संतोषराव कपाटे, आमचा लाडका पोरगा आमचा संजू, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा, युवा सेनेचा नेमका झालेला विकास तालुका प्रमुख शहर प्रमुख शिवसेना सचिन, आमचा शिवसेनेचा शहर प्रमुख आणि तालुका प्रमुख कोण आहे नाही रे, युवा सेनेचा युवाचा नेमलाच नाही, अजून नेमायचाच आहे, इथून सुरुवात आहे. त्याच्यामुळं युवा संवाद दौरा यासाठी इथं आलेला आहे. अनेक सगळे पत्रकार बांधव लहानपणीचे आमचे मित्र आहेत. मला आठवते की मला वाटतं किमान 2 ते 3 निवडणुका इथल्या नगरपालिकेच्या नगरपंचायत होती वाटली त्या नगर, हा या निवडणुका मी स्वतः या गावामध्ये राहून लढल्या, स्वतः गल्ली गल्लीमध्ये फिरलो सगळीकडे. रामभाऊ चौधरी साहेब होते, कैलासवासी कृष्णा राठोड यांची सुद्धा मला आवडतो आठवण या प्रसंगी येते. आम्ही इकडून तिकडून माणसं जमा करायचो आणि अशोकराव साम दाम दंड भेट काहीतरी करून माणसं मिळून न्यायची. म्हणजे आम्हाला जे काही 12-17 उमेदवार असायचे, आमचे उमेदवार सुद्धा एका वर्षी ते पळून गेले. ज्याचे एबी पाहून नावानं आले सकाळी बघायला लागलो तर उमेदवारच गायब, कुठं आहे अशोकराव कोण पाहून बघ. अशा अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये इथली शिवसेना ज्यांनी जगवली वाढवली अशा समोर बसलेल्या सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र. कारण सत्तेमध्ये काम करता करता करणं सोपं असत, सत्तेच्या विरोधात जाऊन काम करणं हे सोपं नसत. हा मतदारसंघ म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, ज्यांच्या घरामध्ये 5 दा मुख्यमंत्री पद होत, अशा ठिकाणी किती अडचणी आल्या प्रकाश पाटलाला माहित आहे. लाठीचार्ज झाला, डीवायएसपी चं मनगड धरलं होतं संजय पाटला आपल्या प्रकाश पाटील पुरे डीवायएसपी चं मनगड जागी तोडून टाकेल म्हणले. मला त्या डीवायएसपी न येऊन सांगितलं काय शिवसैनिक आहेत म्हणले, पाठीवर म्हणले काठ्या तुटायले तरी सुद्धा मनगड सोडलं नाही म्हणले. बस या पद्धतीचे जातीवंत कडवट न फुटणारे शिवसैनिक या गावाला दिलेले आहेत. खरं म्हणजे इथं शिवसेना रुजणं वाढणं
अतिशय कठीण होते. तो सगळा काळ मी बघितलेला आहे, कारण 12 वर्ष हेमंत पाटील शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होता आणि त्या काळामध्ये हा तालुका माझ्याकडे होता, काही काळ माझ्याकडे होता. त्यावेळेस मी शेती यायचो, माझ्याकडे जेवढा आधार देणं होतं तेवढा आधार मी द्यायचो. निवडणुका सुद्धा आम्ही 15-15 दिवस 20-20 दिवस या गावात फिरून सगळीकडे लढवल्या. पैसे नसायचे, कार्यकर्त्याची परिस्थिती गरीब असायची. मी इकडून मागून 10-5 हजार 22 हजार रुपये उमेदवाराला द्यायचो. आमचा उमेदवार 5-50 हजाराचा आणि समोरचा उमेदवार 25 लाखाचा, त्याच्यामुळे कुठं चोट लागली नाही. तरी मला वाटतं एकदा दोनदा नगरसेवक आपले निवडून आले होते, 4 नगरसेवक आपले निवडून आले होते. आम्ही इकडून तिकडून निवडून आले, पुन्हा काहीतरी करायचं फोडायचं, त्याच्यातले दोन तिकडे घेऊन जायचे. असा प्रकार सातत्याने इथं झाला. असो, आता ते आपल्या बरोबर आले, मित्र पक्षामध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळं युतीचे ते आता नेते आहेत, भाजपचे नेते आहेत. परंतु आपल्या पक्षाचं संघटन इथं वाढलं पाहिजे, आपली ताकद वाढली पाहिजे, कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे. निवडणूक असो का 5 वर्ष निधीची गोष्ट असो, आपल्या कार्यकर्त्याला दुसऱ्याच्या तोंडाकडे बघायची वेळ येऊ नये, त्यासाठी संघटना मजबूत असावं लागते. मात्र संघटना मजबूत असल्यानंतर काय होते आपण बघितलेलं आहे. एकेकाळी ज्या भाजपचे दोन खासदार होते, त्या भाजपने 15-15-20-20 वर्ष या देशाचं पंतप्रधान पद भूषवलं. एवढंच नाही तर ज्यांच्याकडे 5-5 मुख्यमंत्री पद होत, त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा आज भाजपमध्ये जावं लागलं, तुम्हाला सांगतो, आणि भाजपचा हिस्सा व्हा. म्हणून सामर्थ्य आहे चळवळींचे, जे जे गरीबांचे तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आमचे पाठीमागे बसलेली सगळी मंडळी प्राणपणाने इथे काम करतात, गाव पातळीवर काम करतात. त्यांना कुठलीही पक्षाकडून आर्थिक मदत मागच्या काळात झाली नाही. विश्वंभर पाटील मला वाटतं तिकडच्या ह्याच्यात आहेत. 12-15 वर्ष पायाचे कातडे विचारायचे निघून गेले, उद्धव साहेबांना काही तिकीट दिलं नाही. त्या अशोकराव पहिले तिकडूनच त्याला मॅनेज करायचे, त्या काळात काही संबंध नसलेले भीमराव आपले क्षीरसागर, मध्येच कुठे हेमलता पाटील, कुठं शोभाताई वाघमारे, वरूनच यायचे. आणि बद्दल आमची करायची, आमच्या आता गाव पातळीच्या नेत्याला कोण, आमच्या हातात एपी पाहून त्यांना तिकीट आहे. जिल्हा प्रमुख म्हणून बदनाम हेमंत पाटील, हेमंत पाटील मॅनेज झालो तिकीट दिले ते. म्हणजे इकडं तलवारीला धाव देऊन आम्ही, आमच्यावर पोलीस केसेस आहे, 15-15 दिवस पोलिसांचा मार आहे, खायचा तडी मार आहे व्हायचं, आणि इकडून तिकीट वरतून दिल्यानंतर काहीच करता यायचं नाही, अशा पद्धतीच राजकारण या मतदारसंघामध्ये. परंतु एवढं सगळं होऊ नये, जातीवंत शिवसैनिकांनी शिवसेना टिकवली, मनापासून तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. येणारा काळ आपला असणार आहे माधवन, आपल्या गावानं सुद्धा मुख्यमंत्री पद अनेकदा बघितलं, परंतु मला तर आठवत नाही मी विरोधी पक्षात होतो त्या काळात कधी वर्षावर गेलेला. परंतु इथं बसलेले अनेक लोक वर्षावरती किमान 2-4 वेळा, काही लोक 10 वेळा जाऊन जेवण करून आले असते. ही अभूतपूर्व अशी घटना आहे बांधवांनो. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं वर्षाचे दार सतत उघडे ठेवायची घटना तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नव्हती. आज आमच्या माता भगिनीसाठी लाडकी बहीण योजना असेल, प्रत्येक बहिणीच्या घरी आज मागे काहीतरी 2-3 महिन्याचे जमा झाले, आता दिवाळीपर्यंतचे पैसे जमा झाले. आज एका आमच्या माता भगिनीला हक्काचं मानाचं तुम्हाला सांगतो स्थान मिळाले. आमच्या लातूरच्या एका बहिणीनं फीस भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या केली आमच्या पोरी. मुख्यमंत्र्यांना हे कळालं की फीस भरायला शेतकऱ्याच्या मुलीला पैसे नाही, त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींची कॉलेजची फीस माफ करणारा हा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री. या जाणीवा कुठून येतात? आज लोहार असेल, सुतार, चांभार, कुंभार, या सगळ्या लोकांचे महामंडळ कोणी विचारत नव्हतं तुम्हाला सांग. त्या सगळ्या महामंडळांना 50-50, 100-100, 200-200, 1000-1000 कोटी रुपये देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एक शिंदे साहेबांनी केले. मला म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज
22 तास सर्वसामान्यांसाठी काम करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे. हा मुख्यमंत्री आपल्याला जपावा लागेल. अशा पद्धतीचा काम करणारा माणूस आपल्याला जपावा लागेल. तुमचे ग्राम रोजगार सेवक असतील, 17 वर्ष सरकारी नोकरी केल्या, 1 रुपया पगार भेटला नाही. साहेबांनी निर्णय घेतला होता 8000 रुपयांना पगार चालू झाला. पोलीस पाटील नाव तो लय मोठं होतं, पोलीस पाटील बडा घर पोकळ असा 1500 पगार पोलीस पाटलाला. गावची पाटील किती 1000 होते का प्रकाश पाटील? 1500 रुपये एका दिवसामध्ये चहाला लागतात. 5 साला गावकी सांभाळायची, सगळे गाव सांभाळायची. त्या पोलीस पाटलाला खऱ्या अर्थाने सन्मान दिला असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तिला बांधून आमचा कोतवाल पाटलाला तर दिलाच सन्मान, कोतवालाला सन्मान, येसकरला सन्मान. या लोकांना आता गावकी मधून भात झालेले माणसं होते, नाव सुद्धा ऐकायला मिळत नाही. येसकर आणि कोतवाल, त्या कोतवालांना सुद्धा सन्मान देण्याचं, पगार वाढवण्याचं काम यांनी केलं. आमच्या आशाताई वर्कर असतील, रोजगार सेवक असतील, सीएससी सेंटरवाले असतील, आमच्या स्वयंपाक करणाऱ्या बाया असतील, 2000 पगार. अरे महिनाभरात 2000 पगारामध्ये कसा संसार करायचा? लेकरा बाळायला काय खाऊ घालायचं? दवाखाने कसे करायचे? शिक्षण कसे करायचे? एवढ्या बारकाईने विचार करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला बांधवांना. ते का घडलं? तर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः ऑटो चालवायच्या 40 वर्षापूर्वी आणि ऑटो चालवत चालवत नगरसेवक, आमदार, विरोधी पक्ष नेता आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा त्याचा कष्टाचा प्रवास आहे बांधवांनो. रस्त्यावरचे माणसांचे दुःख काय हे समजून घेणारा माणूस या महाराष्ट्राला लाभलेला आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, अनेक विरोधक येतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगतील. निवडणुकीचा काळ आहे, आज काय माझी प्रचाराची सभा नाही किंवा कुठल्या उमेदवारासाठी मतदान मागण्यासाठी मी आलेला नाही. माझ्या शिवसैनिकांसाठी, माझ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यासाठी, माझी शिवसेना वाढवण्यासाठी इथं आलेला आहे. त्याही शिवसेनेमध्ये मी 35 वर्ष काम केलं, तिकडेही मी काम करतोय. मागच्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारची सही कुठल्या कागदावर सगळा गाडा ठप्प झालेला. या 2.5 वर्षामध्ये हिंगोली लोकसभेचा खासदार होतो, खासदारकीच्या नात्यानं मी सांगू शकतो काय काय चालू आहे. आज पेनगंगेवरचे 7 बॅरेजेस, पूर्णावरचे 4 बॅरेजेस, ते कधी न होणारी 4000 कोटीचे कामं चालू झाले बांधवा. 1,00,000 एकर जमीन शेतकऱ्याच्या सिंचनाखाली आणलेली आहे. पोपाळी सारखा साखर कारखाना बंद पडला होता, वसंतराव नाईकांनी सुरू केला कारखाना. कारखाना सुरू केला, आज नुसता सुरू केला नाही, 1 रकमी पहिली उचलत 2600 रुपयाची दिली बांधवा. तुमच्याकडे किती मिळते मला माहित नाही, कारण मित्रपक्षीयांचे माणसं आहेत, आम्हाला काही बोलता येत नाही. परंतु हेमंत पाटलांना 2600 रुपये भाव दिला, विचारून बघा. पोपाळी, उमरखेड, हळदीवर कोणी काम केलं नव्हतं, आज वसमतमध्ये 800 कोटी रुपये खर्चून हळदीचं तुम्हाला सांगतो मोठं प्रक्रिया केंद्र, तिथं रिसर्च सेंटर उभं राहत आहे 65 एकर. हे सगळं करण्याची ताकद कोणी दिली? ही ताकद माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, त्या जर जिल्हा प्रमुख नवीन आहे, तालुका प्रमुख नवीन आहे, युवा सेनेचा अजून नेमायचा आहे संजू पाटील, पंजाबराव, तुम्ही सगळेजण जरा मदत करा. नवीन डॅशिंग पोरगा ज्याच्या अंगामध्ये रंग आहे, गावागावामध्ये फिरायचं, ज्याला मोठं व्हायचं, त्याची कुवत आहे, अशा पद्धतीचा तुम्ही युवा सेनेचा तालुका प्रमुख करा. त्याला सन्मानाने घेऊन वर्षावर घ्यायचं काम हेमंत पाटला. पण तरी उठलं की मला बुद्धिदारी मिळाली नाही, मला समितीचं अध्यक्षपदच मिळालं नाही, असल्या कामाचं पहिले संघटना वाढतो. गावापर्यंत मला किमान 5-5, 10-10 आपले युवा सेनेचे पोरं दिसले पाहिजे. किती गाव आहेत तुमच्या तालुक्यामध्ये? 57 गाव आहे. 57 गावातले 250 पोरांची बैठक मला तुम्हाला सांगतो विकास, तुम्ही आणि जे कोण नेमणार ते, मला येत्या 10-12 दिवसामध्ये ती बैठक घेतली पाहिजे. मी स्वतः त्या बैठकीला आहे. आज सगळी शिवसेनेवर प्रेम करणारी मंडळी इथं आलेली आहे, त्यांचं मनापासून स्वागत करतो. बराच उशीर झालाय, दुपारचा कार्यक्रम होता, आता जवळपास 5 वाजून आलेले आहेत. आपण सगळ्यांनी खूप वाट बघितली, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि सर्वांना विनंती करतो की आपल्याला शिवसेनेच्या पाठीमागे उभं राहायचंय, धनुष्यमानाच्या पाठीमागे उभं राहायचंय. जे काही वाईट दिवस होते, वाईट दिवस गेलेले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा आहे,
आणि परत एकदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आपल्याला मुख्यमंत्री म्हणून बघायचंय एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.